पालघर जिले के दहनू चारोटी में फरीद मलेशिया के व्यायामशाला का शुभारंभ करने के बाद राज्य के पीडब्ल्यूडी मंत्री व पालघर जिले के पालक मंत्री रविंद्र चौहान ने कहा कि स्वस्थ जीवन जीने के लिए नियमित रूप से व्यायाम करना जरूरी है। उन्होंने कहा कि आज के भागदौड़ की जिंदगी में व्यायाम करने के लिए लोगों को समय नहीं मिल रहा है, लेकिन उसका दुष्प्रभाव लोगों के जीवन पर हो रहा है। पहले हर गांव में व्यायामशालाएं होती थी जहां कुश्ती का प्रशिक्षण दिया जाता था, जिससे गांव के लोगों का स्वास्थ्य अच्छा रहता था, लेकिन आज की भागदौड़ की जिंदगी में व्यायाम नहीं करने के कारण लोग विभिन्न बीमारियों से जूझ रहे हैं। इसके लिए स्वस्थ जीवन जीने के लिए आज युवाओं को नियमित रूप से व्यायाम करना आवश्यक है। इस अवसर पर व्यायामशाला के संचालक फरीद मनेसिया, विधायक श्रीनिवास वनगा, निरंजन दावखरे, पूर्व विधायक अमित घोड़ा, बिलास तरे, दहनू के तहसीलदार अभिजीत देशमुख सहित अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। आगळ्यावेगळ्या अशा कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय तरेसाहेब, घोडासाहेब, सन्माननीय तहसीलदार आणि त्याचबरोबर FM फिटनेस सेंटरचे मालक आणि त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे या गावातील सर्व रहिवासी मंडळी, खरं तर आजच्या या धगधगीच्या जीवनामध्ये फिटनेस असणं किती गरजेचं आहे आणि त्यासाठी अशी सेंटर असणं किती गरजेचं आहे। पूर्वीचा काळ आपण सर्वांनी पाहिला असेल, गाव तिथे व्यायामशाळा अशा पद्धतीने सर्व गावांमध्ये छोटी मोठी व्यायामशाळा ही नेहमी असायची। कोणत्या कोणत्या गावांमध्ये तर गाव तिथे तालीम अशा प्रकारची सुद्धा संकल्पना सर्व ठिकाणी असायची। त्यामुळे युवकांना एक वेगळ्या पद्धतीचं एक आकर्षण असायचं। गावांमध्ये तिथला असणारा तरुण हा शरीर कमवण्यासाठी जायचा, परंतु आज काळाची गरज लक्षात घेता स्त्री पुरुष दोघांना सुद्धा या फिटनेसची आवश्यकता भासायला लागली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या फिटनेस सेंटरच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने इथल्या असणाऱ्या नागरिकांना त्यांचं शरीर आणि आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे, त्यासाठी एक व्यवस्था मी म्हणेन ही व्यवस्था उभी राहिली। माननीय पंतप्रधान नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण सर्वजण योग माध्यमातून, योग विद्येच्या माध्यमातून जी पूर्वीची असणारी आपली विद्या आहे त्या विद्येच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना आयुष्यामध्ये निरोगी राहण्यासाठी त्याची सर्वात मोठी गरज आहे। परंतु त्याचबरोबर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात की पूर्वी तुम्ही आम्ही सर्वजण ज्यावेळेला व्यायामशाळेमध्ये जायचो तर व्यायामशाळेमध्ये अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।